बाबा तो बळी रे चांडाळ मेला, आज तुझी सगळी हाडं खिळखिळे करतो असा दम देऊन गेलाय. दुसरं काय रे, मवाली आहे चार गुंड बरोबर घेऊन यायचा. हे बघा तुम्ही निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. अरे बाबा तुम्ही कामावर गेले हे बघूनच तो येणार रे. खरात फक्त मी, त्या दोन पोरी आणि ही अशी, मला फार भीती वाटते रे. तुम्हाला थांबता नाही का येणार? थांबू ना, काय हा शंतनू आज लायब्ररी ऐवजी घरातच अभ्यास करेल. बरं, आणि हा सुधीर सुद्धा. सुधीर कोण? सुधीर म्हणा तुम्ही. मी सुधीर म्हणालो. सुधा 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 सुद्धा आहे, जरा धीर धरा असं मला म्हणायचं होतं. म्हणजे सुधा आणि धीर एकत्र झालं आणि तुम्हाला सुधीर असं ऐकू आलं. मी काय म्हणते तुम्ही, तुम्ही स्टोर मध्ये चिठी का नाही पाठवत आजारी असल्याची? पाठवतो पाठवतो, ही सुधा ऑफिस मध्ये चिठी घेऊन जाईल. तुम्ही निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. येस, मी धनंजय मानेचा मित्र, ही चिठी द्यायला आलोय. बसा ना. आजारी आहेत म्हणजे नेमकं होतंय काय त्यांना? ते नक्की निदान झालं नाही अजून. पण काहीतरी असेलच की, खोकला, ताप. ताप 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 तर आहेच. फार आहे का? नाही फार नाही, 4 डिग्री आहे. फार जास्त आहे हा ताप. पण खोकला पण आहे ना? खोकला पण आहे, थांबतच नाही. काय सांगता काय? हो, आम्हाला वाटतं ते काय ते घोवर असलं पाहिजे, शिवाय श्वास लागतो, डोकं दुखतं, पोटी दुखतं, म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे. काहीतरी भलतंच झालं हो, पण असे अचानक सिरियस कसं झालं ते? सिरियस कुठं? चाचा सिरियस नाही काही, डॉक्टरने सांगितलं. माणसांचाच डॉक्टर आहे ना तो? अर्थात. पण तुम्ही काय काळजी करू नका हो, उद्यापर्यंत आम्ही सगळं बरोबर करू. तुम्ही म्हणजे असं डॉक्टर म्हणाले. मला फार काळजी वाटते हो, मला इथे चैनच पडणार नाही. मी येऊ का तुमच्या बरोबर? नको नको, धनंजयजवळ कोणीही जाऊ नका असं डॉक्टरने बजावलंय. मी जातो, कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये. नमस्ते. निष्कारण दिवस फुकट गेला आहे का? तो लीलाबाई तर पुतळ्या आलाच नाही. माझी पण रजा फुकट गेली. अरे मी तर वाटच बघत होतो त्या बळीची, त्याचं थोबाड फोडायचं ठरलं होतं मी. पण हा परश्या बाहेर काय करतोय? लीलाबाईने त्याला लोकरीचं विणकाम करायला बसवलं बाहेर. बोमला परश्या विणकाम. दोन सुलटी, दोन उलटे. मरू दे धनंजयराव माने, काय करून ठेवलं माझं. लीलाबाई काळभोरांचा बंगला हाच ना? हो हाच. आपल्याला त्याला भेटायचंय का? नाही, धनंजय माने इथेच राहतात ना? हो इथेच राहतात. ते आजारी असल्याचं कळलं. हो आपण? आम्ही दोघं स्टोर्स मध्ये एकत्र काम करतो. अच्छा अच्छा, चला मी तुम्हाला त्यांची खोली दाखवते. त्रास घेता, मला खोली दाखवा, मी जाईन. अशा अवघडलेल्या अवस्थेत तुम्ही कशाला? पहिलीच वेळ आहे ना तुम्ही इथे यायची हो. चला दाखवते हे सावकाश. या ना, या या. आमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मी नाही करायचं तर कुणी करायचं? या. आमच्या घरात म्हणजे? अहो तुम्ही माझ्या ह्यांना भेटायला आलायत ना? मी नाही समजले. अहो असं काय करताय? हे माझे मिस्टर, मी मिसेस धनंजय माने. काय? मॅडम मॅडम, माझं ऐकून तर घ्या मॅडम. मॅडम तुमचा गैरसमज होतोय मॅडम, ऐकून तर घ्या मॅडम. मॅडम धनंजय काय झालं रे? नाही ती कोण होती ती बाई? ती आमची मालकीण बाई होती. मी आजारपणाचा खोटा अर्ज पाठवला ना म्हणून ती रागावून गेली. मनीषा, अगं मनीषा, माझी ही कॅसेट खूप खपली. लोकांनी माझं कौतुक केलं आणि विनस कंपनीने मला